कोकणच्या निसर्ग सौंदर्याप्रमाणेच कोकणची माणसे देखील समृद्ध आहेत. या कोकणाने महाराष्ट्राला, भारताला तसेच जगाला एकाहून एक असामान्य कर्तबगार स्त्री पुरुष दिले आहेत. म्हणूनच ही रत्न देणारी भूमी आहे अशा शब्दात कोकण भूमीचं गुणगान माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले. ते सावंतवाडी येथील आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने सावंतवाडी येथील नाथपै सभागृहामध्ये माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे यशाचा गुरुमंत्र यावर व्याख्यान आयोजित केले होते. शिक्षण म्हणजे काय, गुणवत्ता म्हणजे काय, तसेच स्पर्धात्मक परीक्षांमध्ये कसे टिकवून राहायचे यावर धर्माधिकारी यांनी मार्गदर्शन केले. चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी कोकण भूमी ही नररत्नाची खान असल्याचे सांगत कोकण प्रदेशाचा गौरव केला. कोकणचं सौंदर्य भूगोलाचं, निसर्गाचं, तसंच कोकणच्या माणसाचं, मुख्यतः बुद्धीचं सौंदर्य. आणि म्हणून आपण म्हणतो की कोकण ही महाराष्ट्राला, भारताला, जगाला एकाहून एक असामान्य कर्तबगार स्त्री पुरुष देणारी अशी भूमी आहे. रत्न देणारी भूमी आहे. या कार्यक्रमात भाजपच्या वतीने 10वी 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, भाजप नेते राजन तेली, भाजपा तालुकाध्यक्ष मनोज नाईक, प्राध्यापक अल्ताफ खान, आनंद नेवघी, राजू गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. राजेश नाईक, कोकण नाऊ, सावंतवाडी.